नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, ज्योतिषशास्त्रानुसार 100 वर्षांनी गंगा दसऱ्याला अनोखा योग तयार होत आहे. यामध्ये शनिदेव कुंभ राशीमध्ये विराजमान होणार आहेत आणि राजयोग तयार होणार आहे. या 12 राशींच्या लोकांवरती प्रभाव पाहायला मिळणार आहे, परंतु 3 राशीच्या लोकांना याचा विशेष फायदा होणार आहे. तर मग कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्याव्यात या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, अयोध्येतील ज्योतिषी पंडित कालकीराम यांनी याबाबत माहिती दिली. या दिवशी शश राजयोग, अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थसिद्धी आणि रवी शुभयोग तयार होत आहे. 100 वर्षांनी असा दुर्मिळ योग तयार झाला आहे. या शुभयोगांमध्ये स्नान केल्यानं तुमच्या सत्कर्मांचं फळ हे अनेक पटींना वाढेल आणि तुम्हाला अनेक पापांपासून मुक्ती देखील मिळेल, याचाच विशेष फायदा होणार आहे. यातील सर्वात पहिली रास आहे ती म्हणजेच मिथुन रास. या राशीच्या लोकांना आयुष्यामध्ये आनंद येईल, चांगले परिणाम तुम्हाला तुमच्या निकालामध्ये दिसतील, संततीकडून आनंदाची बातमी मिळेल, आरोग्यही चांगलं राहील. गंगा दसऱ्याच्या दिवशी जर गंगा नदीमध्ये तुम्ही स्नान केलं किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकलं तर माता गंगेची तुमच्यावरती विशेष कृपा राहील. आता दुसरी रास मकर रास. तुम्हाला यामध्ये नशिबाची साथ मिळेल, आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल, थांबलेले पैसे तुम्हाला परत मिळतील आणि धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल. विदेशामध्ये जाण्याचा देखील तुम्हाला योग आहे आणि संपत्तीमध्ये सुख मिळेल. आता तिसरी रास कुंभ रास. कुंभ राशीच्या जातकांना नवीन नोकरी मिळू शकते, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या वाढच होईल, समाजामध्ये मान सन्मान तुमचा वाढेल, तुम्हाला मेहनतीचं फळ मिळेल, आर्थिक लाभही होऊ शकतो. या आजारातून जर तुम्हाला कुठला आजार गंभीर असेल तर त्यातूनही तुमची सुटका होईल, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं नशिबाची साथ या 3 राशींना मिळणार आहे, आर्थिक लाभ होणार आहे, समाजामध्ये मान वाढणार आहे. तर मग गंगा नदीमध्ये स्नान करायला किंवा मग गंगा नदीचं गंगाजल आपल्या पाण्यामध्ये मिसळून त्याने स्नान करायला अजिबात विसरू नका. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.